छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाचं हे प्रतिष्ठान आहे. शिवसेना आणि महायुतीचे जुन्नर विधानसभेचे अधिकृत उमेदवार, आपला माणूस शिवनेरीचे शिलेदार आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये दोन क्रमांकाचं ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शासनात महाराष्ट्राच्या विधिमंडळातून आणि विधानसभेतून राज्य शासनाचा जो निधी या तालुक्यामध्ये आणला आणि म्हणून आज त्या तालुक्यामध्ये त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जात आहे, ते आदरणीय शरद दादा सोनवणे. या विभागाचे खासदार आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीराव अडलराव पाटील साहेब, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माऊलीजी कटके, त्याचप्रमाणे सहप्रमुख, सहसंपर्क प्रमुख, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे, जिल्हा समन्वयक संभाजी राजे, महिला प्रमुख आणि उपस्थित सर्व मायबाप, माता भगिनी आणि सर्व युवकांनो, हो गाठलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की या तालुक्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हा पक्ष म्हणजे हा पक्ष नाही तर ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, जयवत अण्णांनी सांगितलेलं आपल्याला. आणि म्हणून ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून यांच्या हातामध्ये असलेली सत्ता आणि त्या सत्तेमधून कमवलेली संपत्ती आणि संपत्तीतून कमवलेली खरं सत्ता या संपूर्ण त्यांच्या नियोजनाला फाटा देणारा एक तळागाळातील आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील, व्यावसायिक रूपाने आणि त्या ठिकाणी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना खरं तर आपल्याला माहिती आहे का, समाजसेवेचं व्रत घेऊन बोलता बोलता 2014 या तालुक्याचे आमदार म्हणून त्या ठिकाणी कुणाला अगदी पटण्यासारखं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी विधानसभेवरती गेले ते आदरणीय शरद दादा सोनवणे. आपल्या सर्वांना मी बंधूंना माहिती आहे 2014 निवडणुकीच्या निमित्तानं माझ्यासारखा मारुतीवास कार्यकर्ता शरददादांच्या समोर अपक्ष म्हणून उमेदवारी त्या ठिकाणी लढवली. तुम्हाला सर्वांना या पूर्व पट्ट्यामधील तालुक्याचे दोन भाग पडतात, एक पश्चिम भाग आणि एक पूर्व भाग. मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्याचा विस्तार आहे, क्षेत्रफळ मोठं आहे आणि म्हणून मला या निमित्तानं आवर्जून सर्वांना सांगावं लागेल. काही मंडळी प्रचाराच्या निमित्तानं येतात पश्चिम पट्ट्यामध्ये, आदिवासी भागामध्ये येतात आणि सांगतात आदिवासी भाग फुटला, पश्चिम भाग फुटला. परंतु तुमच्या माहितीसाठी सर्वांना या निमित्तानं मला या प्रचार सभेच्या निमित्तानं आवर्जून सांगावं लागेल की कुठलाही भाग फुटत नाही, त्या ठिकाणी बांध घालायला या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आदिवासी आणि पश्चिम विभागातले सक्षम आहेत आणि म्हणून मला पूर्व भागातले सर्व समाज बांधवांना या निमित्तानं मला सांगावं लागेल. आपल्याला माहिती आहे सर्वांना 2014 निवडणुकीचा सर्व निकाल आपण वेगवेगळ्या सर्व उमेदवारांचा पाहिलेला आहे. आपल्या बरोबर आमचे मार्गदर्शक नेताजी डोके साहेब आहेत, मी स्वतः आहे आणि म्हणून आदरणीय शरद दादांना ही निवडणूक अत्यंत सोपी असल्यामुळं खरोखर तालुक्यातला जो विकास, तालुक्यात आणलेला निधी, या निधीवरती आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. आपल्याला माहितीये का, गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याला मंत्रीपद मिळालेलं नाही आणि म्हणून उद्धवजी साहेबांनी शब्द दिलाय की या पुणे जिल्ह्यामधले जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत, हा जुन्नरचा विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, जास्तीत जास्त आणि भरीव मतदानाने त्या ठिकाणी आमदार साहेबांना मतदान आपण द्या, या शिवनेरी किल्ल्यावरती भगवा फडकावा आणि या तालुक्याला मंत्रीपद मिळवा अशा पद्धतीनं आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि म्हणून दादांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं असेल तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी आपण गावागावातून मतदान देण्याचं काम करा, एवढीच या निमित्तानं विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.